नमस्कार, मी मयुरी सावंत तुम्हा सर्वांचं LBN चॅनलवर स्वागत करते. चाकरमान्यांना गावी आणण्यावरून राजकीय पक्षांकडून चढाओढ लागली असताना जिल्ह्यातील सरपंच संघटनेने मात्र याला विरोध केला आहे. या संदर्भात संघटनेने पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विरोध दर्शवला. शासन चाकरमान्यांना गावातील शाळा व मंदिरात ठेवण्याच्या हालचाली करत असताना सरपंच संघटनेने याला विरोध केला आहे. गावातील शाळा व मंदिरात राहण्यासाठी सुविधा नाहीत, पाणी शौचालय बाथरूमची योग्य सुविधा नाही, मग कोणतीही सुविधा नसताना हा घाट कशासाठी घातला जातोय असा सवाल उपस्थित केला आहे. त्याशिवाय रेड झोनमधून आलेल्या चाकरमान्यांना तालुका स्तरावरील मोठ्या कॉलेज संस्थांमध्ये क्वारंटाईन करून योग्य ती तपासणी करूनच त्यांना गावात प्रवेश द्यावा अशी मागणीही सरपंच संघटनेने केली आहे. त्या संदर्भात शासनाने योग्य ती पावले उचलावीत, गावातील सरपंचांना नाहक भेटीस धरल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही दोडामार्ग मधील सरपंचांनी दिला आहे. आणि दुसरी एक आरोग्य सेवक आहे, त्या आरोग्य सेवकाला 5-6 गाव आहे. आता 5-6 गावामध्ये एक आरोग्य सेवक कसं काय काम करणार? आणि ही लोक आहेत सध्या आणि बाहेरून येणारी लोक, आणि ज्या लोकांना आपण विलगीकरण ठेवणार आणि जी लोक येणार आहेत त्या लोकांना तपासणीसाठी डेली तपासायचं आहे, मग त्यांनी कसं काय करायचं? आपल्याकडे ते आरोग्य सेवक आहेत, ते आज गावासाठी एक जण सगळ्यांचं तोही असू दे, पण ते लेखी पाहिजे, लेखी पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्याची लक्षणं लेखी नाही किंवा नॉन कोरोना आहे त्याला कुठली लक्षणं आहे म्हणून देत नाही, तर आम्ही ऍक्सेप्ट कसं करायचं? एखादा आता कुठल्या तरी येतो तो सांगणार का मला सर नाही काम करणं बदल झाला ना तहसीलदारांशी पण आमचं बोलणं झालं होतं, अशा अशा प्रकारच्या अडचणी आमच्या बघण्यात आल्या ग्राउंड लेवलवरती गावात. त्या पद्धतीने 2 दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई म्हणजे झालीच नाही. त्यानंतर आता पिकोळ्यामध्ये मुंबईतनं जे आले त्या संदर्भात मॅडमना सरपंच मॅडमना पत्र देण्यात आलं. त्या संदर्भात आम्ही अशी भूमिका घेतली की जर अशा पद्धतीची जर चुकीची जर कारवाई कुठल्याही संपर्क सरपंचावर झाली तर त्या संदर्भात आम्ही सामूहिकपणे राजीनामे देऊन प्रशासनाने ते बघावं जे कोणी येतील त्यांची सोय करावी अशा प्रकारे आम्ही इशारा पण दिला आणि सांगितलं की आम्ही करायला तयार आहोत. काय नेमकं ते पत्र आहे की पिकोळे सर अजूनपर्यंत दिला गेला नाही, पण ते पत्र दिलं गेलं की त्यांना ताब्यात घ्यात. तुम्ही जर का त्याच्यावर जर योग्य असं काम केलं नसेल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचे पत्रातनं त्याचा अर्थ आहे. आमची विनंती अजूनही आहे की त्याने तशा प्रकारचं पत्र लेखी पत्र संबंधित सरपंचांना देणं अत्यंत गरजेचं आहे. सदर व्यक्ती रेड झोन मधून आलेल्या आहेत, त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे, त्याला कोणत्याही पद्धतीची लक्षणं नाही आहेत, त्याचं क्वारंटाईन करा असं पत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा स्वीकार करणार. जी ग्रामपर्यंत प्रशासन असं सांगतंय की या ठिकाणी आलेल्या व्यक्तीनं ताबडतोब आपल्या गावामध्ये जाऊन क्वारंटाईन करायचंय, त्याने दिलेल्या गाईडलाईननुसार त्या पद्धतीनं होत नाही आहे. जोपर्यंत कलेक्टर मॅडमने दिलेल्या गाईडलाईन तालुका पातळीवर फॉलोअप होत नाही तोपर्यंत त्या स्वीकारल्या जाणार नाही. म्हणून आमची पुन्हा एकदा विनंती आहे की तालुका स्तरावरनं त्याने आगाऊ 1 दिवस तरी कमीत कमी सूचना दिल्या पाहिजेत की अशी अशी व्यक्ती आमच्यापर्यंत आलेली आहे, त्यांची तुम्हाला उद्या परवा त्यांची सोय करायची आहे, आम्ही त्याचा निश्चित आदर करू आणि त्यांची सोय करू. कुठेही बदल करणार नाही. अहवाल आहे तो लिखित अहवाल सनियंत्रण समितीकडे दिल्याशिवाय त्याच व्यक्तीचं आम्ही क्वारंटाईन त्या ठिकाणी करणार नाही. अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचे अहवाल आम्हाला प्राप्त झालेले नाहीत. तहसीलदार साहेबांनी एक गोष्ट त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली की जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तींना आम्ही आमच्याकडे ठेवून क्वारंटाईन करणार आहोत, आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्यांना क्वारंटाईन करण्याच्या संदर्भात सहकार्य करणार आहोत. निश्चित स्वरूपात जरी ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये आम्ही सहकार्य केलं तरी आमची भूमिका ही आमच्या असणाऱ्या नागरिकांशी संबंधित भूमिका आहे. जरी आमचे ते नातेवाईक असले
जरी पै पाहुणे असले किंवा आमचे जरी सगळे असले तरी त्यांच्या सुरक्षेत बरोबरच आमच्या स्थानिक नागरिकांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून रेड झोन मध्ये आलेल्या कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही पद्धतीने गावात प्रवेश दिला जाणार नाही जोपर्यंत शासनाने त्याचे टेस्ट निगेटिव्ह आहेत म्हणून सांगितले नाही तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी प्रवेश देणार आहोत आणि शासनाला सहकार्य करणार आहोत आणि म्हणून शासनाला विनंती आहे की रेड झोन संदर्भात त्यांनी वेगळी आपली जी काय असेल ती दिशा ठरवावी आणि रेड झोनच्या संदर्भात तो आलेली व्यक्ती निगेटिव्ह झाल्यानंतर आमच्या ताब्यात द्यावा आम्ही त्याचा स्वीकार करू. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो विसरू नका LBN ॲडव्हर्टायझिंग चॅनल सबस्क्राईब करायला.